आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आणि दादाश्री अभिनंतीस मान देऊन आपल्या कार्यक्रमाला आलेल्या श्रीमती अंजलीताई यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावं. प्रथम मी खरात सरांचे आणि त्यांच्या त्यांचे जे सुपुत्र आहेत प्रवीण खरात त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी एका अशा ह्याच्यामध्ये की जिथे मुलांना म्हणजे अगदी त्यांनी हे ओळखलंय की मुलांना काय हवं आहे असं हे करून त्यांनी हा अभ्यासिकेचं एक प्रयोजन केलेलं आहे की ज्या मुलांना सगळ्यांना माहिती आहे की छोटी घरं असतात मुलांना अभ्यासाला वेळ मिळत नाही त्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या हे त्यांनी शोधून काढलंय आणि त्याप्रमाणे मुलांची सोय केली आहे. तर हे जे घड आज जे तुम्ही घडत घडाल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा राहणार आहे. नो डाऊट आपले आई बाबा आपले पॅरेंट्स आपला समाज सगळंच आहे त्यात ह्यात त्यांचा एक खूप मोठा वाटा राहणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम जो अरेंज केलेला आहे तर हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि तसंच राखी पौर्णिमेला पण एक महत्त्व आहे. धोंगडे सरांनी राखी पौर्णिमेचं आणि रक्षाबंधनाचं एक अतिशय सुंदर हे केलं की बंधन कशाचं असावं प्रश्नच आहे. बंधन आपण आणि सगळ्यात मी तर सांगते बंधन हे राखीचं असू दे धाग्याचं असू दे अतूट असू दे अतूट असू दे बंधन हे मनाचं असणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या मनाचं बंधन तुम्ही घ्याल तेव्हाच ते तुम्ही तडीला न्याल. तुमचा धागा असेल कुठे तुमचा धाग तुमचा अजून कुठलंही असेल तर ते तुमचं काय आज तुम्ही ज्या उद्देशाने यू पी एस सीचा अभ्यास करायला इथे जमलेला आहात इथे जमतात आहात रोज नित्यनियमाने अभ्यास करतात आहात हे तुम्ही तुमच्या मनाला घालून दिलेलं बंधन आहे की हे मला करायचं आहे आणि या बंधनाला अजून जोड दिलेली आहे ती तुमच्या समाजाने तुमच्या पालकांनी आणि खरात सरांनी त्यांच्या कुटुंबियांनी. तर या सगळ्या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. सगळ्या तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे की तुम्ही एका ध्येयाने पछाडलेले आहात आणि ते तुम्ही पूर्ण करणार आहात. आता राहता राहिला विषय पुढच्या ह्याचा की तुम्ही इथं अभ्यास करताय अभ्यासाला येत आहे नो डाऊट तुम्ही नियमाचं पालन करत असाल. ती आत्ता बोलली त्यात असं जाणून आलं की काही नियमाचे पालनसुद्धा होत नाही आहे तर ते तुम्ही नीट करावं कारण सरांनी जे श्रेय ध्येय तुम्हाला दिले सरा तुमच्या घरच्यांनी जे दिले ध्येय तुम्हाला दिले ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि त्या ह्याच्यामुळे तिने जे मोठ्या बहिणीच्या अधिकाराने जे सांगितलं आहे ते मला अतिशय भावलं आहे कारण आज कुठेही जा तुम्ही एक सिल्लोड ओलांडून थोडं पुढे जा 60 किलोमीटर अंतरावर गेले की औरंगाबाद आहे पण हा जो एक ताई या अधिकाराने बोलणे किंवा हा जो आहे ना हा भाग तिथला संपलेला आहे. तिथे तुम्ही ताई माई अक्का कोणीही कोणत्याही अधिकाराने बोलू शकत नाही. तिथे प्रत्येकाला आपला आपलं इंडिव्हिज्युअल मत आहे इंडिव्हिज्युअल हे आहे त्याप्रमाणे त्यांना मिळतं तो भाग निराळा पण ही जी एक मनाची बांधिलकी किंवा मनाचा जो आपलेपणा आहे ना हा मी खेडेगावात किंवा थोडा मोफिसिल एरियामध्ये बघते. मी आज 28 वर्ष झाले मी NIC मध्ये काम करते. मॅक्झिमम माझ्या टेन्युअर औरंगाबादला गेलेलं आहे पण मी मला जेव्हाही प्रमोशन मला मिळालेले तेव्हा मला सिल्लोड ब्रांच मिळालेली आणि माझा सिल्लोडचा हा अनुभव अतिशय चांगला आहे की एक जी सामाजिक बांधिलकी एक जी माणसांमधलं प्रेम जे आहे ना ते खरंच इथे मिळतं सिल्लोडमध्ये आणि हे मी अनुभवलं. आज आम्ही खूप दिवसापासून इतक्या वर्षापासून काम करतो LIC मध्ये काम करतो पण जितक्या ह्यांनी मला सिल्लोडचे लोक ओळखतात किंवा त्यांनी जेवढ्या माझ्या कामाची दखल घेतली किंवा घेतली आहे ती मला ते सॅटिस्फॅक्शन मला औरंगाबादला मिळालेलं नाही अगदी टू बी फ्रँक नाहीच मिळालेलं आहे म्हणजे. तर हा जो एक आपलेपणा आणि हे आहे हे तुम्ही इथे जपताय हे सगळं खूप छान आहे. आता थोडं मार्गदर्शन तुम्हाला MPSC UPSC बद्दल करायचं तर खरं सांगायचं म्हणजे मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे 12वीच्या बेसवर LIC मध्ये लागले आणि लागल्यानंतर आमच्या हिशोबाने आम्ही सगळे आमच्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर प्रमोशन घेत आलो. आज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदावर जरी आहे तरी पण आमचे लिमिटेशन्स आहेत. सरकारी ऑफिसमध्ये काम करणं आणि तुम्ही जे सगळे प्रशासकीय सेवेत काम करायला जाणार आहात तुम्ही जे ध्येय तुम्ही हेतू जे समोर घेऊन आलेला आहात त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करतात तुमचं खरंच खूप कौतुक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पण आहेत. या ह्याच्यात अभ्यास करताना म्हणजे मी एक उदाहरण घेईन फक्त माझा भाचा आहे मंजार देशपांडे म्हणून तर तो UPSC सिलेक्ट झालेला आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे. मेन्स झाली त्याची प्रीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये त्याला थोडे 2 मार्क कमी पडले आणि तो तिथे थांबला पण त्याने 2 वर्ष त्याचा अट्टाहास सोडला नाही. प्रत्येक वेळेस तो देत गेला. आज तो दिल्लीला डायरेक्टर ऑफ मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या पोस्टवर कार्यरत आहे. त्याला 1.5 वर्ष झाले 6 महिन्यात त्याला प्रमोशन मिळाले. तर ही एक सांगायची गोष्ट आहे की तुम्ही आता खूप जणांचं काय असतं मला एक फक्त प्रश्न विचारायचा सगळ्यांना परिणाम परिमाणू पिक्चर कोणी
Thank you.